विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कुठ प्रश्न या टॉपिक वरील उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरण आहे एका रांगेमध्ये शीतल सातव्या स्थानावर उभी आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या योग्यता स्थान क्रमांक 13 असेल तर रांगेच्या विरुद्ध टोकापासून शीतल कोणत्या स्थानावर उभी आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला आहे 15व्या, दुसरा आहे 17व्या, त्यानंतर तिसरा आहे 20व्या आणि चौथा आहे 19व्या. तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की मध्यभागी उभा असलेला योगेश त्याचा स्थान क्रमांक दिलेला आहे 13. तर या ठिकाणी योगेश मध्यभागी उभा आहे म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला अनुक्रमे 12 त्या ठिकाणी विद्यार्थी असणार आहे. 12 अधिक योगेश अधिक 12 बरोबर 25 म्हणजे त्या ठिकाणी एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 25 आहे. तर त्या ठिकाणी रांगेत शीतलचा जो स्थान क्रमांक आहे ती 7व्या स्थानावर त्या ठिकाणी उभी आहे. म्हणजे या ठिकाणी 25 वजा 7 त्या ठिकाणी 18 येतोय. म्हणजे शीतलच्या पाठीमागे त्या ठिकाणी आणखी 18 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. जर आपण त्या ठिकाणी विरुद्ध टोकापासून विचार केला तर शीतलच्या पुढे आणखी 18 विद्यार्थी असतील. म्हणजे तिचा पाठीमागून विरुद्ध टोकापासून जो स्थान क्रमांक आहे तो स्थान क्रमांक 18 आणि शीतल 7व्या क्रमांकावरती आहे आणि त्या ठिकाणी अधिक 19व्या क्रमांकाच्या ठिकाणी स्थान क्रमांक त्या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे.